छत्रपति शिवाजी महाराज के, छत्रपति संभाजी महाराज के जय भवानी। मित्रांनो, तिकोना किल्ला आपण सर्व पाहिला आहे आणि आता आपण जवन गावातून थेट निघालो आहोत तुंग किल्ला पाहण्यासाठी। तो आमच्या समोर आहे आणि आता आपली दुपारचे 3 वाजलेले आहेत। आपण थोडं वगैरे ब्रेकफास्ट केलेलं आहे तिथे आणि आता आपण हा सरळ किल्ल्यावरती जाणार आहोत। एकाच दिवसामध्ये तुम्ही 2 ट्रॅक करू शकता, तर आम्ही आता दुसरा किल्ला सर करण्यासाठी जात आहोत किंवा ट्रॅक करण्यासाठी जात आहोत। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आम्ही तिथील सर्व स्पॉट दाखवणार आहोत। त्याच्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका। चला तर मग पाहूया तुंग किल्ला। तुंग किल्ला जात असताना हे बघू शकता, अगदी अशी गाडी खाई मध्ये पडली। त्याच्यामुळे सावधान जायचं आहे। मित्रांनो, निसर्गरम्य अशा वातावरणातील ट्रॅव्हलिंग करून आपण तुंग किल्ल्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत आणि इथन दिसतोय तो आपल्याला तुंग किल्ला। बघू शकता अभेद्य असा आणि किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम किल्ला असं सरळ दिसतोय। मित्रांनो, तुम्ही असं बघू शकता एकदम असं सरळ रेषेत आहे, अप्रतिम। आणि ह्या ठिकाणी आलो ना एकदम घनदाट जंगल आणि जी जास्त थंडी वाजते आता म्हणजे एकदम गार वाटतंय, अंगावरती काटा येतोय, एवढं थंड वातावरण आहे इथलं, अप्रतिम। चला थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो तुंग। मित्रांनो, तुंग किल्ल्याच्या आपण पायथ्याशी आलो आहोत आणि आपल्याला तुंग किल्ल्या ट्रॅक करायचा आहे। इथं आल्याच्या नंतर तुम्ही ते गाडी पार्क करू शकता, पार्किंगचे काही चार्जेस वगैरे नाही, कोणी नाही पण बसलेलं, पण जागा केलेली आहे। गडाच्या पायथ्यापर्यंत तुम्ही गाडी येऊ शकता किंवा इथे पार्किंग करू शकता आणि माझ्या पाठीमागे बघू शकता हे हनुमान मंदिर, अगदी पुरातन असं मंदिर आहे। आपण हनुमान मंदिरचं दर्शन घेऊया, तिथला मॅप बघूया किल्ल्याचा आणि परत पुन्हा या ट्रॅकिंग वाटे किल्ल्यावरती। मित्रांनो, किल्ल्याच्या पायथ्या झाल्याच्या नंतर तुम्हाला हा तुंग गडाचा नकाशा पाहायला भेटतो, बघू शकता आणि त्याच्या साईडला गडाची सर्व माहिती तुम्हाला दिसेल इथं। मित्रांनो, याच किल्ल्याला कठीण गड छत्रपतींनी नाव ठेवण्यात आलं होतं, म्हणजे छत्रपतींनी त्याचं नाव कठीण गड असं ठेवलं होतं, बघू शकता। याच्यावरती तुम्हाला किल्ल्याची सर्व माहिती भेटेल आणि हा आपला ट्रॅकिंगचा रोड असेल, तिकडनं आपल्याला ट्रॅकिंग करायची आहे। आणि आता चला पटकन गड आपण ट्रॅक करूया, तुम्हाला दाखवूया। गड किल्ल्यावरती जात तुम्हाला अशी जागोजागी पाट्या दिसतील, जेणेकरून तेथील गडाची सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल आणि तिथे तुम्हाला काय करायचं आहे, काय पाहायची ठिकाणे आहेत आणि तिथे सर्व तुम्हाला कष्ट मिळतील। त्याच्यामुळे अशा लावलेल्या पाट्या नक्की वाचत जा आणि गडावरती कचरा वगैरे करत जाऊ नका, तुम्ही बघू शकता। आणि समोर आल्याच्या नंतर आपल्याला दिसतं ते वीरगड स्मारक। मित्रांनो, थोडंच वरती आल्याच्या नंतर आपल्याला एक स्मारक लागलेलं आहे, बघू शकता। आणि आता परत ट्रॅकिंगचा रोड चालू होणार आहे, तर आज पटकन जाऊया कारण की आपण एका दिवसामध्ये 2 किल्ले कव्हर केलेले आहेत। ऑलमोस्ट तुंगी किल्ला आपण सर्व पाहणार आहोत, ते तुम्हाला दाखवणार आहोत, पण सर्व किल्ल्यांच्या सारखाच ह्याचा पण ट्रॅक असणार आहे। दगडगोटे मित्रांनो, प्रत्येक गड किल्ल्याप्रमाणे ह्या एक गडाचं वैशिष्ट्य आहे। आपण तिकोना पाहिला ह्याच्या अगोदर, तिकोनावरती एवढं काही झाडांचं प्रमाण जास्त नव्हतं, परंतु तुंग किल्ल्यावरती झाडांचं प्रमाण एवढं आहे विचारूच नका, इथे सर्व प्रकारच्या वनस्पती पाहायला भेटतील। आणि हा खडतर असा ट्रॅक, थोडं दगडांची पायवाट आहे त्याच्यामुळे थोडं सांभाळून चढायचं आहे आणि पुढंच नवीन केलेल्या पायऱ्या लागलेल्या आहेत, एवढा जास्त ट्रॅक नाही आहे किल्ल्याचा। स्वराज्य पायरी मित्रांनो,
दर्शन घेतो आणि हा आता नवीन बनवलेला रस्ता, चला फास्ट. आणि थोडं समोर आल्याच्या नंतर हे दगडामध्ये कोरलेलं हनुमानचं मंदिर. इथं पण एक अशी पाटी लिहिलेली आहे, चपटदान मारुती. आपण तिकोना किल्ल्यावरती पण पाहिल्या. आणि ह्या पायऱ्या याला विशेष म्हणजे धरायला काही सुद्धा नाहीये, त्याच्यामुळे थोडा अवघड आहे. कुठं भाया पाठीमागे बघू शकता निसर्ग. हो टेवट टाके इथे बघू शकता, वरती गुफा आहे. त्या गुफेमध्ये असाव बहुतेक. आणि इथे पण बघू शकता आज खूप जास्त बेजारी झाली, कारण की एका दिवशी दोन किल्ले करायचं म्हणलं घाम धापा सगळंच होणार भाई. इथनं आपल्याला मोरगिरीचा किल्ला पण आहे जवळ, एक 15 किलोमीटर वरती आहे. आपण तो उद्या कव्हर झाला तर बघूया. पण आता तुंग म्हणजेच कुठलाकड भैया तुंग आणि आणखीन काहीतरी नाव वितंगगड वितंडगड कठीणगड असं पडलंय. नको भाई इकडू लागत ते, आता वरती जायचं. आणि पाठीमागे व्ह्यू बघू शकता खतरनाक. पायऱ्या सगळ्या पडलेल्या त्याच्या, त्याच्यामुळे भीती नेक्स्ट लेवलची. कधी घाबरलं नाही का आपण? काय घाबरायचं ना, ते पण आहे. पाठीमागे व्ह्यू बघू शकता. हो अप्रतिम. मित्रांनो, खडतर अशा ट्रॅक नंतर आपण तुंग किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी येऊन पोहोचलो आहोत. आणखी नितन वरती आपल्याला जायचं आहे, सर्व किल्ला पाहायचा आहे. परंतु आता सध्या घाम आणि धापा एवढ्या भरत आहेत, विचारूच नका. एक तर पाणी सोबत आणलेलं नाहीये म्हणून आता थोडी इथे सावली लागत होती. इथे बसलो, तुम्ही पाठीमागचं दृश्य बघा दरवाजाचं. अगदी जुना दरवाजा आहे, भक्कम अशा स्थितीमध्ये बघू शकता. मित्रांनो, जसं आपण दरवाजाच्या मध्ये आलो
तसे आपल्याला तटबंदी पाहायला भेटते आणि इथनच एक रोड जातो जो एक बुरुज आहे पलीकडे, तिथे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे खालचं गवत किती छान दिसते, कलरफुल. विशेष म्हणजे पावसाळा आणि आता हिवाळा, म्हणजे हिवाळा चालू होतोय त्याच्यामुळे ना जे निसर्ग आहे ते एकदम बघण्यासारखं. मित्रांनो, आणखी तुम्ही कुठे गेला नसताना पटकन बाहेर निघा आणि आपण गडाच्या अशा एका पॉइंट वरती. हो, दिसतंय बॉस. आणि तो दिसतोय आपल्याला, ते बघा ते. हो, तिथं जायचं आणखी आपल्याला, तिथं तो फडकतोय झेंडा. चला पटकन. तुंग किल्ल्यावरती आणखीन एक काका आपल्याला भेटलेले आहेत. एवढा गड आम्ही वरती चढतोय पण एक पण दिसत नाही आपल्याला ट्रॅक करणारा. काय नाव म्हटले काका? महेंद्र गवळी. कुठं? पिंपरी चिंचवड, पुणे. अच्छा, कसा वाटला किल्ला? अतिशय छान. अच्छा, याच्या अगोदर दुसऱ्या किल्ल्यावरती गेले होते का सकाळी? नाही, एकच केला. अच्छा, हाच दिवसाला एकच करतो मी. अच्छा अच्छा, दररोज एक चालू आहे आता सुट्टे मध्ये. अच्छा अच्छा, रविवारी शनिवार रविवार. अच्छा अच्छा, वरती कसा किल्ला हा? छान आहे. तुम्ही खालीच मित्रांनो, फायनली आपण दुसऱ्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचलो आहोत आणि पाठीमागे बघू शकता जीबी रचनेचे हनुमान द्वार. म्हणजे इथे दरवाजा कुठं आहे तेच कळत नाही शत्रूला. जर हल्ला वगैरे करायचा असेल तर याचा आकार बघू शकता असा, आणि इकडे दरवाजा आहे. म्हणजे जरी कोणी अटॅक केला तरी तो ह्या साईडला करणार, पण दरवाजा ऍक्च्युअली त्या साईडला आहे. त्याच्यामुळे याला नाव दिलेलं आहे जीबी रचनेचे हनुमान द्वार. बघू शकता आणि हा किल्ल्याचा दरवाजा बघू शकता. कुठल्या पण गड किल्ल्यामधून मध्ये जा त्यावेळेस मनाला जो आनंद होतो ना तो वेगळाच असतो, तो एकदम हाय लेवलचा असतो. त्याच्यामुळे गड किल्ल्याला नक्की भेट करायचा. मित्रांनो, इथून वरती जाण्यासाठी हा रूट आहे आणि इथं पुढे बघू शकता स्तंभी टाका आहे. अगोदर आपण स्तंभी टाका पाहूया आणि नंतर पुन्हा इकडनं वरी जाऊया. ही पाटी पाहू शकता इथे स्तंभी टाक. हे स्तंभी टाक इथे पाणी प्यायल्यासारखं आहे. बघा, या गुफेमध्ये कसं छोटस टाक आहे. म्हणजे इथं पूर्वी याच्यामधलं पाणी पित असत मावळे. मित्रांनो, आपण स्तंभी टाक पाहिलं आणि आता पायवाटेनं थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. जे काय असेल ते आम्ही तुम्हाला दाखवतो. काहीच नाही का? आणखीन एक टाक सापडलेलं आहे आपल्याला पाण्याचं पुढे. मित्रांनो, तिकोना किल्ल्यावरचं हे दुसरं पाण्याचं टाक जे की अशा कोरीव गुफामध्ये बनवलेलं आहे. अगदी शुद्ध पाणी आहे आणि ह्या शुद्ध पाण्याचा आपण काळजीपूर्वक वापर करायचा आहे. इथं काही कचरा होऊ द्यायचा नाही आणि आता अशा घामाच्या वातावरणामध्ये पाण्याचा सहारा
आपण पाणी पितोय नंतर वरती जाऊया. खूप गोड वाटलं. तू येणार? मला तर हे ताणले. मित्रांनो, थोडं वरती आलात ना आपण, आपल्याला इथं पाहायला भेटतं गणेश मंदिर आणि त्याच्याच पाठीमागे एक टाका आहे पाण्याचं, तुम्ही बघू शकता. या भव्य असं टाका आहे, एकदम सरळ रेषेमध्ये किल्ल्याच्या. छोट्या छोट्या पायऱ्या पण आहेत त्याला खाली जायला. खूप घाम आला पण चला वरी जायचं. तुंगगडाच्या आपण एकदम वरती आलेलो आहोत आणि ते पाठीमागे तुंगी माताचं मंदिर आहे. आपण गडाच्या एकदम उंचीवरती आहोत आणि इथनं आपल्याला तिकोना, तुंग, विसापूर, लोहगड आणि मोरगिरीचा किल्ला हे 5 किल्ले इथनं दिसत आहेत. मित्रांनो, आपण फक्त आज 2 कव्हर केले. आणखी पुढल्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गड किल्ले म्हणजे राहिलेले 3 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण तुंगी माताचं किल्ल्यावरती एकदम उंच ठिकाणी अशा दर्शन घेऊया. जर किल्ल्यावरती फिरायचं आहे तर असा कचरा वगैरे तिथे करू नका, त्या वास्तूंचं जतन करा. जर आपणच आपला इतिहास जपणार नव्हतं तर कोण दुसरा जपणार, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे इतिहास जपा, तिथे कचरा करू नका, एकदम शांततेने या, तिथला इतिहास जाणून घ्या, तिथला परिसर बघा, त्या वास्तूंचं जतन करा, इतरांना सांगा, पण तिथे कचरा वगैरे त्या नष्ट करण्याच्या मार्गावर जाऊ नका. आणि पाठीमागे तुंगी माताचं मंदिर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि हा तुंग किल्ला कसा वाटला, एकदम निसर्गरम्य असं वातावरण, कठीण चढाई आणि एकदम घनदाट असं जंगल. मित्रांनो, खरंच जर तुम्हाला छत्रपती शिवरायांचे असेच आणखीन दुसरे किल्ले पाहायचे असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा, जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत.